महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले जे निर्णय होते संभाजीनगर धडकवडकर आणि डीवाय पाटील नवी मुंबईत एअरपोर्ट, ते सगळे निर्णय या सरकारनं जे आहे ते रद्द केलेले आहेत, मागे घेतले पाच निर्णय जे महाविकास आघाडी सरकारने घेतले होते त्याला स्थगिती दिली किंवा रद्द केली असं काल मला समजलं. आत्ताच माझं माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी फोनवर चर्चा सुरू होती. त्या निर्णयामध्ये ठाकरे सरकारनं, खास करून उद्धव ठाकरे यांनी, औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, त्यानंतर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई त्याला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. हे तिन्ही निर्णय जर फिरवले आहेत खरं असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे, महाराष्ट्रद्रोही आहे. औरंगाबादचं संभाजीनगर कधी करताय हा प्रश्न गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्षाचे लोक विचारत होते. धाराशिवविषयी त्यांची ती भूमिका होती आणि दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी हेच लोक मोर्चे काढत होते, हेच लोक आंदोलन करत होते. माननीय उद्धव ठाकरे यांनी केंद्राची पर्वा न करता, इतर कोणाचीही पर्वा न करता, अत्यंत हिमतीनं एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर म्हणून औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला. आणि जर फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारनं, शिंदे गटाच्या सरकारनं या निर्णयाला स्थगिती दिला असेल तर ह्यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, हे सरकार घटनाबाह्य आहे, या सरकारला हे निर्णय फिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण या सरकारबाबतचा निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालयात व्हायचा आहे, इतकंच मी सांगतो. काय साध्य केलं या सरकारनं हे निर्णय थांबवत नाही, काय साध्य केलं हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे असं मी म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीच नाही. देवेंद्रजी जे आहेत, मी आता नागपुरातून बोलतो, आपल्याला माहिती आहे.